करायचं हे परस्पर तुम्ही कसं ठरवलं? मला फक्त तिला मदत करायची होती. हा एकच पर्याय का मदत करायचा आई? सॉरी आई, माफ करा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अगं गैरसमज माझा नाही, तुझा झालाय. तिला लग्न जरी करायचं असेल तर कोणत्या तोंडाने सांगणार आहे ती? आजी प्लीज, बोलण्याआधी तिच्या भावनांचा तरी थोडा विचार कर. अरे तुला कळतंय का, तिचा होणारा नवरा तिला सोडून गेल्यापासून किती एकटी पडली असेल ती. तरी बरं, अजून वय तिच्या गाठीशी आहे. अरे इतका छान मुलगा तिला शोधून सुद्धा सापडणार नाही. आई माधव चांगला नाहीये आणि आपल्याला सगळ्यांना हे माहितीये. आणि आत्ताच का आहे? आता ती कुठे स्वतःच्या पायावर उभा राहायचा प्रयत्न करते, माझ्या बरोबर कामाला यायला सुरुवात केली आहे तिने. तिचं तिचं आयुष्य जगू पाहते. यात आपण या सगळ्याची घाई का करायची? आणि आजी आरोही काय लहान मुलगी नाहीये, तिला तिचं चांगलं वाईट कळतं, ती बघेल ना काय ते. हे बघ, तू मध्ये बोलू नकोस. तिची काय हरकत नसेल तर? तिची नसली तरी माझी हरकत आहे. हे जे काही चाललंय ना, हा शुद्ध वेडेपण आहे. मी परत सांगते, तू मध्ये पडू नकोस. मी मध्ये आहे म्हणूनच तू हे सगळं करतेस. मी असं का करेन? मला आरोहीचं चांगलं झालेलं बघायचंय. म्हणून त्या कर्तृत्व शून्य आणि बेअक्कल माणसाबरोबर तू लग्न लावतेस तिचं? आजी तू हे मुद्दाम करतेस. एक 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 मिनिट, आपण सगळेजण ही चर्चाच मुळात का करतो? आरोहीच्या आयुष्याचे निर्णय आपण का घेतो? आजी तू हे सगळं का करतेस ना, हे मला नीट माहितीये. तुला हे चांगलं माहितीये की मला आरोही आवडते. आणि त्या दिवशी मी सगळ्यांसमोर सांगितलंय की मला आरोहीशी लग्न करायचं आणि तुला ते होऊ द्यायचं नाहीये, म्हणून तू हे सगळं करतेस. हे काय बोलतोयस तू यश? हो आई, मला आवडते आरोही. मला लग्न करायचंय तिच्याशी. अरे मूर्खासारखं बोलू नकोस कांचन. अरे 3-4 महिन्याच्या ओळखीच कसलं आलं डोंबल्याचं प्रेम? आजी असं काही नसतं, प्रेमात पडायला एक क्षणही पुरतो. आणि माझ्याकडे असे कित्येक क्षण आहेत, त्या क्षणांचा विचार जरी केला ना तरी या तिथे काहीतरी हलतं ग. शांतपणे डोळे मिटून बसलेला असताना कुठून तरी तिचं गाणं ऐकू येतं आणि मी डोळे मिटतो. आणि डोळे मिटल्यानंतर मला तिचेच डोळे दिसतात. याला प्रेम नाही तर काय म्हणायचं?